नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत केरबाचीवाडी द फार्म रिसॉर्टला. हे आहे मुळशीच्या जवळ नांदगावच्या इथे आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे, पूर्ण जागा सांगणार आहे, सगळं काही दाखवणार आहे, कारण खूप मोठी प्रॉपर्टी आहे. पण त्याआधी तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाईम आलेला असाल तर मी आहे अमेय शर्मा आणि मी टेक्नॉलॉजी गॅजेट्स रिलेटेड व्हिडिओज व्लॉग्स वेगवेगळ्या ठिकाणचे तुमच्यासाठी घेऊन येत असतो इंटरेस्टिंग. सो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. आता बोलूयात द केरबाचीवाडीकडे. केरबाचीवाडीची बरीच वैशिष्ट्य आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ही प्रॉपर्टी 10 एकरमध्ये आहे आणि तुम्ही माझ्या मागे जे बघत आहात ते एक तलाव आहे, याच्या खाली अजून एक तलाव आहे, हा यांच्या प्रॉपर्टीचा स्पॉट आहे. त्याच्या तुम्ही मागे बघत असाल तर तुम्ही इथे बोटिंग पण करू शकता. आम्ही थोड्या वेळाने करणार आहोत कारण आत्ता पाऊस येतोय आणि अजून आमचा ब्रेकफास्ट बाकी आहे. आणि यांचे जी रूम्स आहे त्याच्यात 2 रूम्स अशा आहेत ज्यात तुम्हाला फक्त प्रायव्हेट आहेत, ज्याच्यात तुम्हाला प्रायव्हेट एरिया मिळतो, जकुझी मिळते आणि तो पूर्ण एरिया तुम्ही स्वतः एन्जॉय करू शकता. तुम्हाला तिथे कुठलाही डिस्टर्बन्स नसणार आहे. तर त्याच्यातली एक रूम आहे जी आहे ही माझ्या मागे तुम्ही बघू शकता, ते आहे ग्लास हाऊस. आणि याच्यात जी बाल्कनी आहे त्याला ह्या ओव्हरलुकिंग व्ह्यू आहे या पूर्ण माउंटन्सचा, जे MST माउंटन्स आत्ता तुम्हाला दिसत आहेत. एवढं मस्त धुकं बसलेलं आहे, पाऊस पडतोय. तर याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे या बाल्कनीमध्ये तुम्हाला जकुझी आहे आणि त्या जकुझीबद्दल तुम्ही पूर्ण व्ह्यू एन्जॉय करू शकता. खूप छान प्रीमियम रूम्स आहेत आणि इथनं ओव्हरती जायला एक छान जिना आहे. आणि दुसरी जी रूम आहे ती आमची आहे, जिथे आम्ही राहत आहोत, तर ती आहे प्रीमियम रूम विथ प्रायव्हेट पूल अँड जकुझी. आणि ज्याला नाव दिलं आहे, आणि नाव पण खूप इंटरेस्टिंग आहेत रूमची, तर ज्याला नाव दिलं आहे विश्वामित्र कुटीर. तर आम्ही विश्वामित्रामध्ये उतरलो आहोत. हे ग्लास हाऊस आहे जे झगमग लेकच्या साईडला आहे. आणि बाकी पण रूम्स आहेत ऑफकोर्स, पण या 2 रूम ज्या आहेत, जे खालच्या साईडला विश्वामित्र कुटीर आणि हे ग्लास हाऊस, या 2 स्पेशल रूम्स आहेत, प्रीमियम रूम्स आहेत, ज्याला आम्हाला पूर्ण एक प्रायव्हेट पाथवे आहे, बरांडा आहे आणि त्यालाच अटॅच्ड स्विमिंग पूल आहे, ज्याच्यात आम्ही रात्री मस्त गप्पा मारण्यासाठी गेलो होतो, नुसतं डुंबत होतो, मजा करत होतो. तर त्या 2 रूम्स आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त इथे डॉर्मिटरी पण आहे, ज्याला यांनी किलबिल नाव दिलं आहे, किलबिल कल्ला. आणि पाडवी आणि ओसरी म्हणून पण काही रूम्स आहेत. सो खूप इंटरेस्टिंग नावं आहेत, इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहेत. सगळ्यात मेन म्हणजे यांनी याला एथनिक टच दिलेला आहे. आणि इकडची जी जेवणाची पण पद्धत आहे ती पूर्ण चुलीवरचं जेवण तुम्हाला मिळतं. आणि इकडे मागच्या साईडला तुम्ही हे छोटे छोटे बघत असाल हर्ट्स, त्याच्या साईडला पूर्ण फळझाडं लावले आहेत. तर तुम्हाला सांगायला मला आवडेल की इथे 1200 फळझाडांचा एरिया पूर्ण आहे. आणि इथली फ्रेश तुम्हाला गावरान म्हणतात तशी भाजी मिळते इथे, जे तुम्हाला इथले लोकं देऊ शकतात. सो असे बरेच काही इंटरेस्टिंग गोष्टी या प्लेसबद्दल आहेत. तर आता तुम्हाला प्लेस मी पूर्ण दाखवायला सुरुवात करतो. पहिली गोष्ट म्हणजे हा एक लेक आहे आणि आता मी तुम्हाला पुढच्या लेकला घेऊन जातो. आणि आता ब्रेकफास्टचा टाईम होत आहे तर मी त्या साईडला तुम्हाला घेऊन जातो आणि एक रूमची व्ह्यू देतो. सो हा जो दिसतोय माझ्या लेफ्ट साईडला तो आहे मोठा लेक आणि हा जो आहे तो छोटा लेक, असे 2 लेक आहेत तिथे. आणि मागच्या साईडला मस्त माउंटन्स दिसत आहेत ज्याच्यावरती मस्त धुकं बसरलं आहे, कारण आत्ताच पाऊस पडून गेला आहे आणि आत्ताच नुकतीच सकाळ होती, मी खूप पहाटेच इथे आलेलो आहोत. आणि इकडच्या साईडचा हा व्ह्यू आहे तर तिकडे तुम्ही बघू शकता. तर पूर्ण म्हणजे निसर्ग तुम्हाला बघायचा असेल तर त्याच्या बरोबर मध्ये आपण आहोत. आणि इथे येतानाचा पण रूट जो आहे तो इतका सुंदर रस्ता आहे, आणि त्याच्यात पण सीनिक रूट तर आहेच आणि थँकफुली रस्ता जो आहे तो खूप सुंदर रस्ता आहे. आणि पावसामुळे नशिबाने तो शाबूत राहिलेला आहे. आम्ही येताना आता खूप सुंदर रोड होता तर तुम्ही तो पण एन्जॉय करत येऊ शकता. आणि इकडच्या साईडला हे जे सगळं निसर्ग आहे हा पण तुम्ही एन्जॉय करू शकता. तर याच्या आजूबाजूला जाण्यासाठी पण खूप गोष्टी आहेत. पहिली गोष्ट जे खूप फेमस आहे, जे सगळ्यांना माहिती आहे, आय थिंक जे हाडशी टेम्पल आहे ते आय थिंक इथनं खूप जवळ आहे, तर तिथे पण तुम्ही जाऊ शकता. तर आता आपण हा जो एरिया आहे तो सगळा बघितला आहे, तर आता मी तुम्हाला दाखवतो आमची रूम.
आता मी तुम्हाला दाखवते, ती आहे विश्वामित्र कुटीर. सो ती आहे आमची रूम जी आहे या साईडला. तर इकडे मी तुम्हाला घेऊन चाललो आहे आणि मी तुम्हाला पूर्ण एरिया तिकडे दाखवतो आणि मग आपण बाकीचा एरिया बघून. बेसिकली आत्ता आपण इथून खाली आले आहोत आणि हे जे आहे इथे आपण जेवण्यासाठीचा एरिया आहे तो पण मी तुम्हाला आत्ता दाखवणार आहे. पण आधी आपण आमची रूम बघूया. तर इकडून आपण खाली आलो की ही आमची रूम आहे विश्वामित्र कुटीर. आणि इकडून पण एंट्रन्स आहे आणि मेन एंट्रन्स आहे तर तिकडून ॲक्च्युली जिथे बसण्यासाठीची पण जागा आहे. असा बदाम मोठा वृक्ष इथे आहे ज्याच्या आजूबाजूला त्यांनी सगळं बांधलेलं आहे. तर ते एक खूप चांगली गोष्ट आहे. आपण तिकडे जाऊया. आणि हा अख्खा जो एरिया आहे तो आमच्यासाठी आहे. तर इथे बसण्यासाठीची जागा आहे आणि इथे डिनर केला आम्ही. लंच आमचा इथेच झाला, डिनरही आमचा इथेच झाला. तो प्रायव्हेटली आम्ही करू शकतो इथे. सो ते एक खूप चांगली गोष्ट आहे. खूप छान एथनिक स्टाईलने हे बांधलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि या साईडला रूम दाखवण्याच्या आधी मी तुम्हाला हा एरिया दाखवतो. तर तुम्ही अशी इथे आलात, इथे बसण्यासाठी हा एक झुला यांनी लावला आहे आणि मेन अट्रॅक्शन म्हणजे आमचा स्विमिंग पूल. असा भला मोठा स्विमिंग पूल आहे. पण इथे काल आलो आम्ही तेव्हा धबधबा चालू होता आणि तो इतका सुंदर वाटतो इथनं पूर्ण पडत असतो धबधबा. आणि खूप छान इथे लाईट्स पण लागलेले असतात रात्री, तर खूप सुंदर वाटत होतं. आत्ता त्यांनी बंद केलेलं आहे पण इथे धबधबा पण तुमच्यासाठी स्पेशल आहे. इथे तुम्ही बसू शकता. रात्री मी इथे बसलो होतो. खूप छान शांत वाटत होतं. आणि इकडे बघू शकता ह्याच्या आजूबाजूचा एरिया. तर हा अख्खा एरिया इकडून आपण येतो, इकडून आपण आलेलो आहोत. आणि इकडे तुम्ही रस्ता तुम्हाला दिसतोय, इकडे माउंटन्स दिसत आहेत, दुःख दिसत असेल. आणि इकडे शेत आहेत. आणि इकडच्या साईडला एक छोटासा ओढा आहे, तिकडे पण मी तुम्हाला घेऊन जाईन. तर तो पण एरिया खूप सुंदर आहे. त्या साईडला पण आपण ओढ्याच्या साईडला जाणार आहोत. पण ही अशी पूर्ण आमची जेवढी दिसते तुम्हाला एरिया, तो आमची सेपरेट रूम आहे. आणि खूप छान वाटतं या पूर्ण एरियामध्ये रात्री बसताना, गप्पा मारताना. आणि इव्हन त्या वरांड्यामध्ये जिथे नुसतं सिटिंग एरिया आहे, जिथे डायनिंग करू शकतो, तो पण खूप छान आहे. तर तुम्हाला मी ही नक्की रिकमेंड करेन. आणि तुम्हाला अजून व्ह्यू वरचा पाहिजे असेल तर तुम्ही नक्की ग्लास हाऊस पण करू शकता, जे आम्ही नेक्स्ट टाईम आय थिंक चेकआउट करू. आमच्या रूममधून बाहेर पडलात की हे आहे जेवणासाठीचं आणि हे आहे ग्लास हाऊस. आणि इकडून वरती जिना जातो आणि हे आहे ग्लास हाऊस. आणि त्याच्या मागच्या साईडला बाल्कनी आहे जिथनं तुम्हाला तो लेकचा व्ह्यू आहे. इकडच्या साईडला पार्किंग आहे, इकडे आमची गाडी लागली आहे. आणि इकडे पण तुम्ही माउंटन्स तुम्हाला दिसत असतील, सगळे डोंगर दिसत आहेत. तिथे दुःख आहे, तिथनं पण खूप छान व्ह्यू दिसतो आहे. आणि इथून आम्ही आलेलो आहोत, इकडून गाडी घेऊन यायचं आहे. आणि हा आहे पूलचा एरिया. इकडे मातीची भांडी आणि याच्यावर चुलीवरचं जेवण इकडे बनवता येतं. हा पूल आहे. इकडे ऑफकोर्स तुमच्या ज्या रूम्स आहेत त्या आहे, डॉर्मिटरीज इथे आहेत. आणि इकडच्या साईडला तुम्ही तिकडे गेट दिसत असेल, हे जे गेट आहे तिथनं आत गेल्यावरती पण खूप सुंदर व्ह्यू आहे. तिथे काल आम्ही फोटोशूट केलं, ते पण खूप सुंदर आहे. तर मी आत्ता तुम्हाला त्या साईडला घेऊन जातो, पूलच्या साईडला. पूलच्या साईडने आपण इकडून आलो. या साईडला काही थोडंसं बांधकाम पण चालू आहे. आय थिंक ते पण काही दिवसात पूर्ण होईल. पण ही एक वर्ष जुनी प्रॉपर्टी आहे आणि एक वर्षात खूप साऱ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि आता आपण आलेलो आहोत, तो व्ह्यू तुम्ही फक्त बघा. आणि किती सुंदर ते सगळं दिसतंय बघा. तर या साईडला कन्स्ट्रक्शन काही चालू आहे. इकडं आपण पूलचा एरिया तिकडून आलेलो आहोत. आणि या साईडलाही तुम्हाला फिरायला जायचं असेल तर जाऊ शकता. बरेच गोष्टी आहेत फिरण्यासारख्या आजूबाजूला, प्रॉपर्टीच्याच आजूबाजूला इतक्या गोष्टी आहेत फिरण्यासारख्या की तुम्हाला कुठे गाडी घेऊन जायची गरज नाही. तुम्ही पायी पण चालत जाऊ शकता, ट्रेक करू शकता. सो मी तुम्हाला रिकमेंड करीन की तुम्ही जर इथे स्टेसाठी आलात तर पायीच सगळीकडे फिरा आणि बघा सगळ्या गोष्टी. कारण खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही बघू शकता आणि मिस आउट नका करू. Thank you.
आता आपण ओढ्याच्या इथे आलेलो आहोत आणि मला माहित नाही कितपत आवाज येतोय, पण खूप छान इथे पाणी वाहत आहे आणि त्याचा खूप मस्त आवाज येतोय. सो तुम्हाला मी सांगितलं होतं की रात्री पण येत होता. आणि या साईडला तुम्ही बघू शकता एक छोटा इथे धबधबा पण आहे आणि मागच्या साईडला पूर्ण डोंगर आहे, शेती आहे, इतकं सुंदर वाटतंय. आत्ता नुकताच पाऊस पडून गेलेला आहे आणि सगळीकडे ग्रीनरी आहे. आणि जो रॅम्प मी तुम्हाला सांगत होतो तो रॅम्प हा आहे आणि याच्यावरती पण तुम्ही बसायला त्यांनी जागा केली तर तिथे बसू शकता. आम्ही काल संध्याकाळी इथे मस्त बसून एन्जॉय केलं होतं, तर आत्तासुद्धा खूप छान वातावरण झालेलं आहे, तो तिथे बसून पण एन्जॉय करू शकता. मी तुम्हाला एक 360 व्ह्यू दाखवतो आणि मग आपण रॅम्पवरती जाऊया. तिथे हा सगळा एरिया तुम्ही खूप वेळा पाहिलेला आहे. आता आपण वळणार आहोत रूमकडे. तर रूम आतनं कशी आहे ती बघायची आपल्याला. तो हा असा मस्त भव्य दरवाजा आहे याला आणि इथनं आपण एंटर करूया. इकडे बाहेरच्या वरांड्यामधले लाईट्स आहेत जे रात्री खूप छान दिसतात. आणि ही आहे रूम. हा आहे असा छानसा बेड. या साईडला तुम्हाला मिनी फ्रीज पण दिलेला आहे. कॉफीसाठीचं टेबल आहे, तर तुम्हाला चहा कॉफी स्वतः बनवून घ्यायची असेल, पाणी हवं असेल, तर सगळं तुम्हाला इथे दिलेलं आहे. इथे छोटंसं टेबल आहे, खूप छान मस्त 40 इंचीचा टीव्ही आहे, इथेही मस्त टेबल दिलेलं आहे. हे सगळे अँटिक फर्निचर आहे तुम्ही बघत असाल तर, आणि याच्यातही तुम्ही सामान स्टोअर करू शकता. ऑफकोर्स इथे AC रूम आहे. त्याच्यानंतर या साईडला अलमारी आहे, एक मोठं छान लाकडी कपाट आहे ज्याच्यात तुम्ही सगळं तुमचं सामान ठेवू शकता. आणि बेडच्या साईडलाच तुम्हाला इथे अजून एक टेबल दिलेलं आहे ज्याच्यावरती तुम्ही तुमच्या गोष्टी ठेवू शकता. आणि हा असा छानसा इथे पडदा आहे, जो उघडला की तुम्हाला खूप छान व्ह्यू इथे मिळतं. मी आता ओपन नाही करत कारण त्या साईडने ओपन करावं लागेल. ओके, तर ही साईड झाल्यानंतर इकडच्या साईडला पडदा दिला आहे, ही जी चेंजिंग रूम म्हणून तुम्ही यूज करू शकता. हा बाहेरच्या साईडने दाखवला तो एक सेकंड एंट्रन्स आहे. इकडे पण छान मस्त लॅम्प्स लावलेले आहेत त्यांनी. सो इथे भरपूर जागा आहे, याची बटन्स इथे दिलेली आहेत. आणि मग वॉशरूम. आणि हे वॉशरूम आहे. गीझर आहे. इथल्या टाइल्स पण इतक्या सुंदर आहेत ना, जिथे पण लावलेले टाइल्स आहेत. तर सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला खूप छान असे कलात्मक टच दिसेल. इवन हा मिरर पण तुम्ही बघाल तर किती छान आहे बघा. तो खूप छान आहे, वॉशरूम पण खूप छान आहे, सगळ्या सोयी इथे आहेत. आणि इकडची बटनची सेल्स पण मला खूप आवडली. आणि ही मोठी अलमारी आहे, याच्यात पण पांघरून वगैरे तुम्हाला दिलेले आहे. इथे रात्री झाडं असल्यामुळे खूप थंडी पडते. सो ही अशी पूर्ण रूम. सो आता वेळ आलेली आहे हा ब्लॉग इथेच एंड करायची. आता मी तुम्हाला रूम पण दाखवून झाली. आय थिंक मी जेवढं मला कवर करता आलं ते सगळं मी तुम्हाला दाखवलं. आधी सांगितल्याप्रमाणे खूपच सुंदर प्रॉपर्टी आहे आणि खूप गोष्टी आहेत ज्या एक्सप्लोअर करू शकता तुम्ही इथे. सो बाकीचे तुम्हाला जे डिटेल्स लागतात ते सगळे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आणि तुम्ही गुगल मॅपने इथे इझिली येऊ शकता. पुण्यापासून हे फक्त 40 किलोमीटर अंतरावरती आहे आणि मुंबईपासून आय थिंक 100-120 असेल. पण खूपच सुंदर प्रॉपर्टी आहे, नक्की एक्सप्लोअर करा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर नक्की ती पण विचार. सो थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग प्लेस घेऊन. तोपर्यंत बघत राहा. थँक्यू सो मच.